नमस्कार, मी सौरभ कोरटकर, 7-12 बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोलीतील अनेक भागात जंगल परिसराजवळचे शेतकरी वन्य प्राण्यांमुळे त्रस्त असतात। काही भागात हत्तींमुळे शेतीचं जास्त नुकसान होतं असं शेतकरी सांगतात। कोल्हापुरातील चंदगड हा असाच परिसर आहे। इथल्या काही शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घ्यायचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी संदीप रामदास यांनी। आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या जांभरे गावात आहे। हे गाव कर्नाटक सीमेपासून 60-70 किलोमीटर आहे। मागं आपण बघू शकतो हा जंगल परिसर आपल्याला दिसतोय। या भागातल्या शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे ती म्हणजे वन्य शवापदांकडनं, वन्य प्राण्यांकडनं यांच्या शेतीचं होणारं नुकसान। तर त्या नुकसानीबद्दल बोलण्यासाठी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। तुमचा काय अनुभव आहे, साधारणतः कुठले वन्य प्राणी म्हणा हे जास्तीत जास्त त्रास तुम्हाला झालेला गेला? तर आम्हाला हत्ती, डुक्कर आणि गवेरेडे हे शेतीचं फार नुकसान करतात आणि त्याच्यापासून भयंकर त्रास आहे आम्हाला शेतीसाठी। आम्ही शेतीत म्हणजे ह्यापूर्वी राखवलेला यायचो, पण आता ते पण आम्हाला शक्य नाही। हत्तीमुळे हत्ती माणसावर कधी पण हल्ला करू शकतो, त्याच्यामुळे जास्त आमचं नुकसान होतं आहे आणि ते त्याच्यासाठी आम्हाला शासनानं जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी। आम्ही जर आता आमच्या शेतात हत्ती आला तर आम्ही शासनाला कळवतो, आमच्याकडे नंबर वगैरे आहेत त्यांचे, पण ते वेळेत येऊ शकत नाहीत। आणि समजा आले तर ते हत्तीच्या बरोबर म्हणजे आमच्याबरोबर हत्तीपर्यंत येऊ शकत नाहीत, ते बाजूला उभे राहतात आणि आम्हाला पण सांगतात तुम्ही हत्तीवर म्हणजे हत्तीबरोबर जवळ जाऊ नका। पण आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला पर्याय येत नाही हत्तीजवळ गेल्याशिवाय। आम्ही त्याला कधीतरी म्हणजे हत्तीला उचकावून पण लावतो शेतातनं। कधी कधी हत्ती आमच्यावर हल्ला करून आला तर आम्ही जर बाजूला थांबलो तो शेतातच बैठक मारतो आहे, बसतो शेतात, बाहेरच पडत नाही हत्ती। आणि त्याच्यामुळे आम्हाला पण भीती आहे, म्हणून आम्ही आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की शासनानं हत्तीचा बंदोबस्त करावा। नसेल तर काही भागात शासनाची लोकं हत्तीला ह्या जंगलातून दुसऱ्या जंगलात नेऊन सोडतात, तसे हत्ती आपल्या हत्तींना शासनानं इथून बाजूला नेऊन सोडावे ही आमची अपेक्षा आहे। ते आता नुकसान भरपाईचा मुद्दा तुम्ही म्हणतात, तर त्याच्यामध्ये साधारणतः अडचणी काय येतात तुम्हाला? अडचणी म्हणजे सर, समजा पंचनामा इथं झाला तर आम्हाला कागदोपत्र शासनाला सादर करावी लागतात। ती कागदोपत्र सादर करायला शेतकऱ्याला कमीत कमी 4 दिवस जातात। आज एक ऑफिसर मिळाला नाही, उद्या एक मिळाला नाही, त्यांच्या सगळ्यांच्या सह्या गोळा करून आम्ही शासनाकडे दिले तर आम्ही दिलेले कागदांचा पाठपुरावा पण ऑफिसचे लोक वेळात करत नाहीत आणि त्याला खूप वेळ जातो आहे नुकसान भरपाई मिळायला, लगेच नुकसान भरपाई मिळत नाही, ही एक मोठी खंत आहे। आत्ता तुमच्या शेतामध्ये आता हे ऊस पण दिसतोय, केळी पण आहे, तर हत्ती ज्या वेळेस आलेला आहे तर तुम्ही पहिल्यांदा हत्तीचा आणि तुमचा सामना कधी झाला? आत्ता जवळजवळ सर 10 वर्ष तरी झाली असणार। फर्स्ट टाईम आले तेवढ्या रात्रीवर आता म्हणजे आपले आपण आला आणि खाऊन गेला सर, खाल्यानंतर फक्त आम्हाला पायाची ठशी आणि केलेली नुकसान एवढीच दिसली। त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर म्हणजे फर्स्ट टाईम देव आल्या म्हणजे आपल्या शेतामध्ये देव आला असं समजून तिची म्हणजे आमच्या आईनं किंवा वडिलांनी तिथं जाऊन आरती करून तिची पूजा केली पावल्यांच्या ठस्यांची, पावल्यांची ठस्यांची म्हणजे फुलं वगैरे घालून हळद कुंकू लावून पूजा केली। त्याच्यानंतर आणि नंतर त्या वर्षीपासून स्टार्ट झाले बघा सर, ते सतत आता जवळजवळ 10-15 वर्ष झाली सतत तो ऊस, केळी आणि इतर बांबू वगैरे हे सगळे फक्त नुकसान करणं आणि जाणं हेच चालू आहे सतत दरवर्षी, वर्षातून नाहीत म्हणजे 10 वेळा तरी सर येतो आपल्या शेतात ह्या शेतामध्ये। आता नुकसान हे पैशामध्ये जर का आपण पाहिलं तर साधारणतः किती झालं असेल तुमचं वर्ष दरवर्षी सरासरी? दरवर्षी सरासरी 50-60 हजाराचं नुकसान होतं आहे सर आमचं एकटे एकट्या शेतकऱ्याचं। इथं तेवढी का आपण अशी शेती पण इकडे जास्त सगळ्यांची शेती जास्त नसतं आहे तेवढ्याच तेवढं, आणि दुसरे म्हणजे असा रोजगार म्हणजे असं जास्त इथं काहीच नाही हो सर। असं सर जमीन इकडे धरणात गेल्यामुळे भयंकर नुकसान झाले, म्हणजे धरणात जमीन गेल्यामुळे आमच्याकडे जमिनी पण शिल्लक नाहीत आणि आहेत त्या जमिनी आम्ही आता कसायला पण हे जनावर जंगली जनावरामुळे देत नाहीत आम्हाला कसायला पण। आम्ही केलं समजा पीक केलं हाताला मिळण्याची गॅरंटीच नाही आम्हाला, शेवटपर्यंत हाताला मिळेल याची खात्रीच नाही। तर आपण ऊसाच्या नुकसानीबद्दल बोललो होतो की हत्तीनं ते ऊसाचं काहीतरी नुकसान केलं आणि ते कितीचा तो ऊस कितीचा तुम्हाला गेला असता आणि त्याची नुकसान भरपाई किती मिळाली? ऊस लावलेला होता, ऊस लावलेला असताना तो खाला आणि त्यांनी पंचनामा केल्याने हा पंचनामा आम्हाला फक्त काही फायद्याचा नाही। आम्ही खर्च करायला पाहिजे कमीत ते कागदपत्रासाठी 2000 रुपये खर्च होतात आणि देणार किती ते 1700 ते 1800 रुपये। ह्या गोष्टीला शेतकरी कंटाळून तिकडे जात नाही ही सत्य परिस्थिती आहे। आणि ऊसाचं असं आहे साहेब
की एकदा खाला ही लागण केला ही खाला की तीन वर्ष त्या पिकाचे नुकसान होतं आणि आम्ही तीन वर्ष ते ऊसाचं पीक घेतो. आता वन खात्याची माणसं आली तरी फक्त एक दिवस, आजचा दिवस ते आम्हाला काही गोड बोलून किंवा आम्हाला मामा बनवून ते निघून जातात. दुसऱ्या दिवशी ते येत नाही, फक्त उडवाउडीची उत्तरं देतात. तुमची बेसिक अपेक्षा काय आहे आत्ता सरकार किंवा वन विभागाकडनं? आता जर हत्ती आला तर तिने सरासरी हत्ती घेऊन जाणे, नसेल हत्ती घेऊन जायला होत नाही तर ही शेती आपल्या ताब्यात घेणे, फक्त आम्हाला त्याची 50% नुकसान भरपाई द्या आणि कायमस्वरूपी घ्या, आमचं म्हणणं काय आहे. मानवाचा आणि जंगली प्राण्यांचा संघर्ष हा आपल्याला नवीन नाही आहे, पण या शेतकऱ्यांची खूप माफक अपेक्षा आहे ती वन विभागाकडून की हे नुकसान कमीत कमी कसं होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि नुकसान झाल्यानंतरची जी नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया आहे ती आणखी जर का शेतकऱ्यासाठी सोपी झाली, ॲक्च्युअलमध्ये नुकसान जे झालं आहे त्याची जर का नुकसान भरपाई मिळाली तर मला असं वाटतं की यांचा हत्तीवरचा राग आयदर कमी होईल किंवा नसेल. कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह संदीप रामदासी, ABP माझा, जांभरे, चंदगड. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील केळी आणि कापसाच्या प्रश्नावर आमचे प्रतिनिधी गणेश लटके यांनी त्यांना बोलतं केलं. पाटील साहेब, तुम्ही सांगितलं की निवडणुकांची चिंता नाही, आता लोकांमध्ये जायचं, त्यांची कामं करायची. पण जळगाव जिल्हा म्हणलं की केळी उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजे एक ओळखच आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघितलं की केळी उत्पादकांचे बरेच प्रश्न आहेत. सातत्यानं ती लोकं हमीभावाची मागणी करत आहेत पण त्यांची मागणी कुठं पूर्ण होताना दिसत नाही. दुसरा मुद्दा कापसाचा आहे, सोयाबीनचा आहे, याचे दर सातत्यानं पडताना दिसत आहेत. तर यासाठी तुम्ही काय पुढाकार घेणार आहेत का, हा एक प्रश्न आहे. हे बघा, पहिला विषय सांगितला तुम्ही, केळी, कापूस आणि सोयाबीन. मूळ म्हणजे सोयाबीन आमच्याकडे फक्त यावर्षी जर आपण अंदाज काढला तर 20,000 हेक्टर आहे. सोयाबीन आमच्याकडे त्या प्रमाणात नाही. पण केळी याला फळाचा दर्जा द्यावा हे मांडणारा विधानसभेत सगळ्यात जास्त. आपण प्रोसिडिंग चेक करू शकतात. प्रोसिडिंग चेक करायमध्ये फळाचा दर्जा द्यावा हे मांडणारा एकमेव आमदार मी उत्तर महाराष्ट्रातला आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की MRGSमध्ये केळीचा समावेश करावा रोजगार हमी योजनेमध्ये. आज केळीचा समावेश रोजगार हमी योजनेमध्ये केला गेला आहे, त्याच्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, केळी महामंडळ व्हावं हे सातत्याने कधी चेक करू शकता तुम्ही प्रोसेडिंग. केळी महामंडळाला मान्यता मिळालेली आहे. केळीचा भावाच्या बाबतीमध्ये जे आहे त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने अजून धोरण ठरलेलं नाही हे सत्य आहे. पण केळीकरता जे करता येईल ते करण्याकरता आता संशोधन केंद्र व्हावं, याच्याकरता 100 कोटीची तरतूद करण्याकरताची मागणी मागच्या काळामध्ये केली होती, त्याला मंजुरी देण्याकरता आता प्रस्ताव कॅबिनेटसमोर येणार आहे. म्हणजे जनरली केळीकरता आपण प्रयत्न केले. दुसरा विषय आपण मांडला कापसाचा. कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण पाहिला की चढ उतारामुळे मागच्या काळामध्ये 92,000 पहिल्या टप्प्यामध्ये आता कापूस विकला गेला, नंतर 60,000, आता 68,000, कालचा भाव मी विचारला 71,50. म्हणजे कापसाचा भावमध्ये सुद्धा स्थिरता नाही आहे. त्यामुळे निश्चितपणाने कापसाकरता जोपर्यंत टेक्सटाईल पार्क जे निर्माण केलेले त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये अमरावती रिजन आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये जोपर्यंत कापसामध्ये प्रक्रिया होणारे उद्योग होणार नाही तोपर्यंत कापसाला पाहिजे त्याप्रमाणे स्थिर भाव राहणार नाही. पण तरीसुद्धा कापसाकरता धोरण ठरवावं याच्या पद्धती सगळे आमदार आम्ही उत्तर महाराष्ट्रातले आणि विदर्भातले आग्रही आहोत. पण यावर्षी आपण पाहिलं असेल की कापसाचं भाव शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणात कमी पडला आहे हे निश्चित आहे. गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातील वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं भारतीय अन्न महामंडळाला ई लिलाव करण्याचे निर्देश दिले आहेत. लिलावात सहभागी होण्यासाठी व्हिट स्टॉक मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टलवर म्हणजेच गहू साठा निरीक्षण यंत्रणा नोंदणी अनिवार्य आहे. भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक के मीना यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गहू आणि तांदळाचे किरकोळ बाजारातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारातील हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. लिलाव प्रक्रियेतील सहभागी होणाऱ्या अधिकृत विक्रेते आणि व्यापाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी FSSAI परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होत असला तरी त्याची गाडी जरा जास्तच लेट झाली आहे. बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचे वारे पुढे गेले आहेत. शिवाय अल निनोचा काही परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात आलेला मान्सून पुढे न सरकल्यानं अवघ्या महाराष्ट्रासमोर पिण्याच्या पाण्याचं संकट आहे. तर दुसरीकडे बळीराजाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा आणखी गडद झाल्या होत्या.
पण मान्सून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्रासमोर मोठं संकट आलंय. हवामान विभागाचे अभ्यासक अभिजित घोरपडे यांनी काय माहिती दिली पाहूया. एकूण जर हवामानाचा आणि पावसाच्या वर्षांचा जर इतिहास पाहिला तर काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. एक म्हणजे पावसाच्या दृष्टीनं कोणतंही वर्ष हे आधीच्या वर्षापेक्षा वेगळं असतं, त्याच्यामुळं कोणत्याही दोन वर्षांचा संबंध हा आधीच्या वर्षांशी लावता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा पावसाचं आगमन उशिरानं झालेलं आहे तेव्हा तेव्हा पावसाचं प्रमाण कमी आहे असं पाहायला मिळालेलं नाही आहे. जून महिना जो पूर्वी पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जायचा तर आता जून महिन्यात किती पाऊस पडेल याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. यावर्षी मग किती पाऊस पडेल याचा जर मान्सूनच्या आगमनाशी संबंध नसेल तर तो संबंध कशाशी आहे? तर तो संबंध आहे मान्सूनवर किंवा पावसावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांची सद्यस्थिती काय आहे, यावर्षीची त्यांची स्थिती काय आहे त्याच्यावर. ती जर स्थिती अनुकूल असेल तर पावसाचं प्रमाण चांगलं असेल आणि ती जर स्थिती प्रतिकूल असेल तर मात्र पावसाचं प्रमाण फारसं नसेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.